नुस्का पाडो नुस्का स्ट्रेस वर्दी गड़िया जगने चला गे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ तो बाबा रोज उठता ना बसता ना चालू कसरत ही जगता ना चला कट्टा टाकू आता बसरा का केलंस असं का केलंस तू असं सांग ना आता का केलंस इकडे तिकडे बघू नकोस मायाकडे बघ मी बोलतोय ना मित्र तू माझं इंटरनेटवर फेक अकाउंट काढून त्यावरून चॅट नाही केलंस खरं सांग तू माझ्या आयुष्याशी खेळतीस ते ठीक आहे पण ही अनोळखी माणसं आहेत त्यांच्या आयुष्याशी पण खेळणार का तू आकृती मला माहितीये तुझा काही संबंध नाही आत पण यार काय ही अशी मुलगी काय का मी पडलो हिच्या प्रेमात मला कळतच नाही यार काय काय करू मी काय उपाय आहे का काही दुसरा काय काय आहे दुसरा उपाय काय उपाय बर वाटतंय खरं काय ना माझ्या आजूबाजूला अशी सगळी विचित्र लोक भरली आहेत ग म्हणजे माझे सगळे मित्र पण ते मैत्री सारखेच आहेत बालिश आणि त्यांच्याच जगात असतात त्यांना रिअलिटीत यायचंच नाही त्यामुळे त्यांच्याशी काही शेअर करता येत नाही आता बघ तू मैत्री सोबत राहतेस तू प्लीज माझ्यासाठी तिच्यावर लक्ष ठेवशील मी हो नाही खरंच म्हणजे ती परत असं काही मूर्खपणा करत असेल ना तर मला आधीच वॉर्न कर म्हणजे कसं हा आणि हे सगळं बालिश नाहीये मग आहे का काही दुसरा उपाय आहे का स्पष्ट बोलणं एकमेकांशी स्पष्ट बोलणं ये सब कुछ मुझे नहीं आता यार मला माहिती होत हे सगळं करते मैत्री पण इतकं सिरियसली करते असं वाटलं नव्हतं मला कधी काय 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 म्हणालीस तू तुला हे सगळं माहिती आहे आधीपासून सगळं माहिती होत ना मग मला का नाही हो नाही बरोबर मैत्री तर तुझी मैत्रीण आहे ना मग तू मला कशाला सांगशील अरे यार असे आकृती काय ग काय काय वागलीस तू वा म्हणजे माहितीये तुला खुनाचं प्लॅनिंग होते हे माहितीये तरी पण नाही बाबा आपलीच मैत्रीण करते मग पोलिसांना कशाला सांगायचं वा अगं खून होतोय भीषण आहे हे अरे यार मतलब
मुझे पता नहीं था यार इतना सीरियसली सब कुछ चल रहा है आणि हे असे परिणाम होतील त्याचे. तो पता नहीं था म्हणते बघितलंस ना काय झालंय. पोलिसांपर्यंत गेली होती ती मुलगी. गेली असती म्हणजे आता आई बाबांना काय वाटलं असतं. मग मी एवढं कष्टाने इथं डॉक्टर झालोय काय झालोय हे कळलं असतं म्हणजे काय. हे नको नको नाही उचलायचं इथे नाही उचलायचं. नको उचलू खरं नको इथे नको उचलू. मला तिच्याशी रिलेटेड काहीच इथे फोन बिन काय नाही काय नाही बाहेर येऊन घेणार नाही आत्ता घ्यायचं नाही आत्ता घ्यायचं. रुको यार सॉरी. हॅलो कुठे आहेस तू. मी सौमित्रच्या क्लिनिक मध्ये. काय आय मीन ओ ओके ओके. पण तू इतक्या लवकर कसं काय आला म्हणजे. युजली मला भेटायचं असलं तरच तू इतक्या लवकर यायचा आधी. अगं तो तुलाच भेटायला तुझ्याशी बोलायचं त्याला तर त्यामुळे तो हा म्हणूनच तो आलाय. तो बोलवतोय तुला. ओके काय बोलायचं त्याला. तुला माहितीये का काय बोलायचं. मी कसं सांगणार हा. तोच बोलेल तुझ्याशी. ऑफकोर्स ओके ओके आले मी येतेच. बाय. हळू हळू हळू. थँक्यू हा हे घ्या. नको नको मॅडम नको. साखरपुड्याला यायचं मग. ठेव दे सारखं काय ते. हे काय. अरे हे काय. ओ शिट. अरे का एक. अरे अरे काय हे. शॉपिंग. आई तू हे सगळं ऑनलाईन मागवलं. हो यांचं कार्ड नव्हतं का. बाबा सांभाळा गेल्या वेळेला जे काय झालं होतं ते विसरलीस वाटत. अरे देशमाने वहिनी आहेत ना शेजारच्या त्या मला म्हणाल्या नलिनी अजिबात घाबरायचं नाही सारखा ना सराव करायचा येणार तुला सगळं. कारण त्या म्हणाल्या सराव केल्यानंतर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हा असं म्हणाल्या. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अरे हो तेच ते मॅन परफेक्ट. बायका नाही बायका प्रॅक्टिस करतच राहतात. आणि मग बघ हे बघतेस काय झालंय ते. बस डिझास्टर करत सगळं. बघ झालं की नाही. देवा डिझास्टर डिझास्टर विध्वंस. खार्ट्या फटका देईन ना असा. थांब मी मी ना काय करते माहिती आता मैत्रीला बोलवते बरोबर फाड फाड इंग्लिश मध्ये ह्याला उत्तर देईन. हे ठीक आहे पण नलू तू ही जी काही प्रॅक्टिस केली आहेस ना ती जरा जास्तच झाली असं वाटत नाही का तुला. एवढी प्रॅक्टिस नको कर जोग बाई दमून जाशील तू. बाय द वे मला सांग किती रुपयांची खरेदी केलीस प्रिये. इतका अरसिक माणूस आहे ना हा खरोखर. असं विचार ना किती पैसे वाचवलेस प्रिये. तुला माहितीये 50% सवलत होती आणि एका दिवसासाठी होती हा. मी लगेच फायदा घेतला आणि 50% पैसे वाचवले. रुपये 22,000 वाचवले. लव यू. बावीस हजार रुपयाची खरेदी केलीस तू. घरात पहिलं शुभ कार्य आहे तेव्हा असा हातचा राखून खर्च करायचा का. मी ऑफिस मध्ये आणि ऑफिस नंतर जी काही यांची कार्य असतात त्याच्यासाठी करता का कधी हातचा राखून खर्च सांगा आता. आई म्हणजे मला सांग बेसिकली याचा काय उपयोग आहे साखरपुड्यामध्ये. तुम्ही मला मारायला आणले. अरे घरात आता कार्य आहे किती छान प्रसंग आहे तेव्हा काय जुन्या गोष्टी वापरायच्या कमी म्हणून सगळं नवीन मागवलंय. म्हणजे डिनर सेट मागवलाय ह्या अशा सगळ्या गोष्टी मागवल्या. पडदे चादरी सोफा कव्हर तर सगळं मागवलंय. शिवाय अजून भरपूर नवीन गोष्टी मागवणार आहे. अजून गोष्टी अजून. का
का सांगितलंस ग तिला, का उचललास फोन, का बोलवलंस ग? मला नाही बोलायचं तिच्याशी, तुला सगळं माहित होत, तुम्हाला काहीच सांगितलं नाही, लपवून ठेवलंस, मला वाईट वाटलं, हर्ट झालो मी. आणि तुम्ही काय सगळे मिळून घेताय का माझी? अरे यार तू इतकी चिडकी रे, शांत चिल. चिडलोय का मी? हा मी काय मैत्री आहे का चिडायला? नाही चिडलोय. का घेतलास ग फोन यार? मुझे ऐसा सब कुछ नहीं आता यार. मी म्हणजे ते असं मी एका जागे आणि मग असं खोटं बोलून नाही, मी त्या दुसऱ्या जागेवरून बोलते, मला नाही येणार हे. आणि मला असं वाटतं ना की या सगळ्यात जर काही सोल्युशन आहे ना तर ते म्हणजे तुम्ही शांतपणे समोरासमोर बसायचं आणि बोलायचं. आम्ही बोलणं समोरासमोर, अगं तिच्याशी बोलणं आता अशक्य झालेलं आहे. ते काय आहे, ती माताजी ना आता वेडीच झाली, म्हणजे ती आता काहीही बोलू शकते, ती माझं कोणाशीही नातं लावू शकते. म्हणजे आता आपण असं गप्पा मारत बसलोय ना, ती आली आणि तिने पाहिलं ना की आपण बोलतोय, तर ती म्हणेल अरे तुम्ही दोघं किती छान दिसताय एकत्र, तुम्ही दोघं का नाही जुळवून टाके, अशी आहे ती मूर्ख. आपण दोघे इतकी त्रासदायक ही रिएक्शन, इतनी बुरी हूं मैं? असं नव्हतं म्हणायचं मला. ठीक आहे, नाही यार दिल तोड दिया, मुझे लगा कुछ अलग होगा हम दोनों के बीच में. नाही नाही, म्हणजे चांगलंच आहे की म्हणजे तुझ्याशी घडलं तर काय वाईट आहे, म्हणजे एवढी शांत आणि सुलजलेली गर्लफ्रेंड कोणाला नको असेल. मुद्दे की बात की, पण आता आपल्याला तुमचं सुलझवायचंय, त्यामुळे मला असं वाटतं तू आता शांतपणे बोल, म्हणजे त्याच्यातून काहीतरी सोल्युशन निघेल. आणि सॉरी मी चिडचिड केली. चलते, चिडचिड तो अपनो पे की जाती है, आपने हमें अपना माना. बर आता अजिबात पॅनिक मोड वरती जायचं नाही, हा एकदम जो है वो सीधा मुंह पे, सब कुछ क्लियर ठरलंय ना आता आपलं? ठीक आहे. हा माझं मेडिटेशन सोडून आलीये, काय काम आहे ते बोल लवकर. आता बसणार पण नाहीये, बसणार पण, बस बस ना. हे बघ मैत्री, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मला मान्य आहे, तू बघ माझ्यासाठी मुली. मी खरंच बोलतोय, मी खरंच बघ, पण आपण दोघांनी मिळून बघायच्या मुली माझ्यासाठी. हो रहा है सब कुछ माई, आज त्यांचा पहिली मुलगी बघण्याचा मुहूर्त आहे. काय बापरे, ही मैत्री ना या जगातली पहिली अशी गर्लफ्रेंड असेल जी आपल्याच बॉयफ्रेंड साठी मुलगी शोधते, किंवा जगातलं पहिलं असं कपल, क्योंकि सौमित्र पण आहेच की यात सामील, हो ना? मला काय वाटतं माहितीये का, त्याचाही पेशन्स आता संपत आला असणार, तो तरी किती सहन करणार. मला ना माई हे सगळं बिलकुल पटत नाही. देख ना,
सौमित्र कितना अच्छा लड़का है, जगातली कोणती मुलगी त्याला हो म्हणेल, त्याला नाही म्हणायचं म्हणजे वेडेपण आहे. हो वेडेपणाच आहे, वेडीच आहे ना ही मुलगी, आणि त्या माताजींमुळे वेडेपणाचा कडे रोग झाला आहे. मग आज कुठे आहे बघाबघीचा कार्यक्रम? माई त्यांचा कांदे पोहेचा कार्यक्रम कॅफे मध्ये. कांदे पोहे कॅफे मध्ये? कॅफे मध्ये तर बन मस्काचा कार्यक्रम. हाय हाय. काय म्हणते तुमचं बन मस्का? बन मस्का, बन मस्का विवाह मंडळ. अच्छा, म्हणजे तुलाही कळलंय. आज कोणतं स्थळ येणार आहे? सावनी राजमाने. बापरे, म्हणजे तू खरंच सौमित्रसाठी अशा पद्धतीने मुली शोधणार आहे? हो ऑफकोर्स, कारण सौमित्रला मी खूप चांगली ओळखते ना, त्यामुळे मला नीट कळू शकतं की त्याला कुठल्या पद्धतीची मुलगी हवी. मला तर काही कळतच नाही काय चाललंय. डोंट वरी माय, आय नो व्हॉट आय एम डुईंग. हो का, काय सांगते? चल आकृती आपण निघूयात. मी कशाला? चल ना ग, मी म्हणते म्हणून. चल चल ये. चल दादा, एकदम शर्ट बीट घालून सकाळी सकाळी लवकर जा ना, तुझं काम कर ना. हे बघ दादा, मी लहान आहे पण मी सुद्धा चार पावसाळे पाहिले आहेत. ऐक ना बाळा, तुझ्याकडे पॉइंट असेल ना तरच बोल माझ्याशी. हा, इसके कंपल्सरी नाही. हे बघ दादा, आता तूच स्वतःला तपास. आय नो की मैत्रेयीच्या आणि तुझ्या नात्यात आता स्टॅग्नन्सी आली आहे, बट व्हरायटी शोधणं हा त्यासाठीचा पर्याय नाही आहे रे. बघ, तुला कोणती दुसरी मुलगी मिळाली असेल तर ठीक आहे, पण तिच्याबरोबर देखील पुढे स्टॅग्नन्सी येणार असणार आहे, त्यामुळे. बाबा विघ्नेश, तुम्ही तुमच्या मठाकडे जा, मी तिकडेच येऊन तुम्हाला भेटतो. चला, मला एक फोन घ्यायचा. हा माई बोल. हा सौमित्र. अरे हा जो मुली बघण्याचा बनमस्का कार्यक्रम आहे तो तू मान्य कसा केला? गमाई त्याचं काय आहे, आपण मशाल अशी खाली जमिनीकडे ठेवली अशी, तरी ते ज्वाळा तर आपल्यावरच येतात ना, हात आपलाच भरणार आहे, त्यामुळे म्हणलं काय ते करून बघू आपण. नाही, मला एवढंच वाटतं की तू हे सगळं काही फार मनाला लावून घेऊ नकोस. अगं नाही नाही माई, उलट काय आहे, हे मुली बघायची जी प्रोसेस आहे ना ती मी खूप एन्जॉय करणार आहे. आता यावर काय बोलावं मला खरंच कळत नाही. आय मीन, अगं हे बघ माई, तू माझी काळजी करू नकोस, मी एकदम सॉर्टेड आहे. ओके ओके, ठीक आहे, टेक केअर, बाय. मुली बघण्याचा कार्यक्रम? नाही म्हणजे जनरल ऐकू आलं मला, बाकी काय. किती हवेत तुला पैसे? ए अरे दादा, काय कमॉन यार, प्रत्येक गोष्ट पैशाने नाही होत रे, आणि भावाभावाच्या नात्यामध्ये तू आता पैसे घे. तू कामाला ठीक आहे, घे घे, राहू दे. नका ना असे वागू यार, प्लीज आहात तसे वागा. अवघडच आहे सगळ्यात. मॅनेजर कुठे गेला सदाशिव? काय हसायला काय झालं? तो मॅनेजर आहे ना, तो माताजींच्या मेडिटेशन कॅम्पला गेलाय. काय? आणि फक्त तोच नाही, तुझे जे आवडते पेशंट आहेत ना शितोळे, ते पण गेले. शितोळे पण? काय रस्त्यावर आणणारस का मला? काहीतरी माझं चालू राहू दे, प्रॅक्टिस चालू आहे ती पण बंद पाडणारस का आता?
मोह शांत हो सौमित्र अजिबात टेंशन घेऊ नकोस हे बघ या सगळ्यामध्ये फायदा तुझाच होणार आहे ए तू माताजींसारखं बोलू नको हां प्लीज प्लीज ती सावनी राजमाने कधी येणार आहे सांग फक्त वा एक्साइटमेंट आहे म्हणजे एक्साइटमेंट वगैरे नाहीये मी फक्त विचारतोय काय मला काय असं एवढं कौतुक नाही उद्या काय तू मिस युनिव्हर्सला आणलं तरी मला काय अपेक्षा बघायच्या मिस युनिव्हर्सला आण म्हणे तुला माहितीये माहीनं तुमच्या या कार्यक्रमाला काय नाव ठेवलंय बनमस्का बनमस्का चांगलं माही आहेस तशी आमची क्रिएटिव्ह हॅलो हा हा सावनी हो आम्ही आतमध्ये येऊन बसलोय हो हो ये ये बर का सौमित्र सावनी आली तुझी थँक्यू आता काय करायचंय मी काय करायचंय म्हणजे तुला आहे की एक्सपिरियन्स जा बिंदास बघ तुम्ही दोघ जण व्यवस्थित बोलून घ्या आम्ही जातो नाही का एक मिनिट बोलून घ्या म्हणजे तुम्ही इथंच थांबायचं तुम्ही नाही जायचं कुठे अरे आम्ही इथे थांबलो तर तुम्ही कसं बोलणार आहात कसं बोलणार म्हणजे मी बोलतो ना तुम्ही थांबा ना इकडे मैत्री हाय ए हाय हा सौमित्र हाय सौमित्र हाय हाय हॅलो मी आकृती हाय माझ्या आधी हे दोघं भेटले होते का हा त्यांचा प्रोग्राम होता इथे नाही ती माझी मैत्रीण आहे फक्त आम्ही लगेच निघतोय आणि तुम्ही दोघं बोला व्यवस्थित नाही तुम्ही थांबा ना इकडेच म्हणजे इकडेच थांबा ना इथेच थांबतोय कॅरी ऑन बस